अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून राष्ट्रभर ओळख असलेला आणि संत गाडगेबाबा यांनी सुरू केलेला श्री क्षेत्र तुळसा मातेचा यात्रोत्सवाला येत्या 22 डिसेंबर पासून म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरुवात होत आहे। या यात्रोत्सवाला हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने येत असतात, परंतु येथे मागील वर्षापासून चालणाऱ्या अवैध धंद्यामुळे यात्रेचे पावित्र धोक्यात आले असून अशा अवैध धंद्यांना बंदी घालून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून नावाजलेल्या श्री क्षेत्र तुळसा मातेचा यात्रोत्सव भक्तिभावाने उत्साहात साजरा व्हावा असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे। नमस्कार, आपण आलेलो आहोत शेंगोळा। शेंगोळा या ठिकाणी तीर्थक्षेत्र या ठिकाणी, तर या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो आणि जवळजवळ एक महिनाभर ही यात्रा चालते। या शेंगोळा यात्रेच्या ठिकाणी, या ठिकाणी जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, या ठिकाणी संत गाडगेबाबा यांनी स्वतः या ठिकाणी तुळशीचे रोप लावलेले आहे आणि तेव्हापासून हे तुळसाबाई देवस्थान म्हणूनच प्रसिद्ध आहे। आणि येत्या 22 तारखेपासून दत्त जयंतीला या यात्रेला प्रारंभ होणार आहे। शेंगोळा येथील शादावर परत बाबा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर शेंगोळा हे हिंदू मुस्लिम एकतेचं जे प्रतीक म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीची यात्रा या येत्या 22 तारखेपासून या ठिकाणी सुरू होणार आहे। तर एका बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर, तर दुसऱ्या बाजूला शादावत बाबांची एक दर्गा, अशा पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे आपला यात्रा उत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहात हा साजरा करत असतात। तर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या पाया पडून आल्यानंतर दर्ग्याच्या ठिकाणी बऱ्याचशा जणांनी नवस कबूल केलेले असतात आणि ते नवस फेडण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी एक मोठी जागा तयार करून दिलेली असते, त्या जागेत हे नवस फेडले जातात। येत्या 22 तारखेपासून ह्या यात्रेला सुरुवात होत आहे आणि नेमकं जळगाव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन वॉशआउट हे सध्या सुरू आहे आणि या यात्रेचं पावित्र्य तसंच राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी अवैधरित्या चालणारे जे धंदे आहेत हे धंदे देखील या यात्रेत परिपूर्णपणे बंद असले पाहिजे अशी ह्या ठिकाणच्या भाविकांची नेहमीप्रमाणे इच्छा असते। मागील वर्षी देखील या यात्रेचे पावित्र्य धोक्यात आल्यामुळे जामनेर पोलीस स्टेशनचे PI नजीर शेख यांनी मोठा सिंहाचा वाटा घेत या ठिकाणचे सर्व अवैध धंदे बंद केलेले होते। त्याचप्रमाणे आता जळगाव जिल्ह्यात ऑपरेशन वॉशआउट चालू आहे, तर त्याच पद्धतीने या शेंगोळा यात्रेमध्ये देखील जे अवैधरित्या चालणारे धंदे आहेत ते परिपूर्णपणे बंद राहिले पाहिजे। कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।